सगळ्याच पक्षाच्या लोकांना मला काळजी अशी वाटते की पुढचे काही दिवस, ज्याचा उल्लेख मी अनेक महिने करते, की मागच्या वर्षी पाऊस कमी झाला होता आणि महाराष्ट्र सरकारने टँकर, छावण्या, पिण्याचं पाणी, शेतीचं पाणी आणि गुरांचं पाणी ह्या सगळ्याचं नियोजन व्यवस्थितपणे केलं पाहिजे. त्यामुळे मला विचाराल तर ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये यंत्रणा आचारसंहितेमध्ये ढिली पडू नये, कारण आज अनेक गावांमधून फोन येत आहेत की टँकर सुरू करा. होरपळ होऊ शकते यामध्ये, कारण दुष्काळ इतका मोठा आहे, पाऊस पडलेला नाहीये आणि यंत्रणा सगळी यात गुंतली, तर मला तीच काळजी नाही. नाही, मला असं वाटतं अधिकाऱ्यांना अर्थातच ते निर्णय मिळतील, पण महाराष्ट्र सरकार किंवा ती जी यंत्रणा आहे तिने थोडंसं ह्या बाबतीत संवेदनशील आणि अतिशय अलर्ट राहणं गरजेचं आहे, कारण साधारणपणे या सगळ्या फॉलोअपमध्ये लोकप्रतिनिधी हे काम करतात. आता नगरसेवक नाहीत, जिल्हा परिषदचं इलेक्शन झालेलं नाही आणि आता आचारसंहिता आणि दुष्काळ हे सगळं एकत्र आलंय, त्याच्यामुळे ह्या सगळ्याच्या बाबतीत महाराष्ट्राची जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेने संवेदनशील राहावं. काही टी व्ही 9 च्या ओपिनियन पोलमध्ये भाजपच्या जो पंचायत समिती आहे त्याला धक्का बसताना पाहायला मिळतो. महायुतीला 28 तर महाविकास आघाडीला 20 जागा मिळण्याचा अंदाज त्या पोलमध्ये येतो. एबीपी माझा पण तोच तसंच. आता बघूया ना, आता चला लेट्स एन्जॉय द प्रोसेस यार. तसंच देशातलं पाहिलं तर एनडीए आघाडीला 383. लेट अस एन्जॉय द प्रोसेस ना, अभी तुम 4 जून का सोचो ना. त्याच्या 400 पारला कुठेतरी धक्का. अरे जाने दो यार, अभी एन्जॉय करा ना, अभी परीक्षेचा सुरू झाला. आता अर्थातच मी आपण परीक्षेला पास व्हायलाच बसतो ना. ताई काय सांगाल, खरं तर तुमच्या वहिनीच तुमच्या विरोधात लग्न ते नाही मला माहिती लढू शकतात, तर मग कशा पद्धतीने? मी अनेक वेळा तेच सांगितलंय, मला आश्चर्य वाटतंय तुम्हाला प्रश्न विचारायचा कंटाळ कसा येत नाही, कारण माझं उत्तर कालही तेच होतं, आजही आणि उद्याही तेच राहील. माझी लढाई वैयक्तिक कुणाशीही नाही, मी महाराष्ट्रात कुणाशी लढत नाही आहे. माझी लढाई त्या अदृश्य शक्तीबरोबर आहे जो महाराष्ट्राचं महत्त्व कमी करतो आहे, पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2, माझी वैयक्तिक कुणाशीही लढाई नाही, माझी वैचारिक लढाई ही भारतीय जनता पक्षाच्या चुकीच्या निर्णयांच्या विरोधात आहे. हो, अर्थातच त्यांनी आधीच सांगितलं होतं, मला काही आश्चर्य नव्हतं.